नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरीविषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. हे प्रश्न उत्तरे तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी थोडीतरी मदत नक्कीच करतील. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जगात शस्त्र आयातीत प्रथम स्थानी खालीलपैकी कोणत्या देशाचा क्रमांक लागतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सौदी अरब. तर सौदी अरब हा देश जगात सर्वात जास्त शस्त्र आयातीत वेगवान देश आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे सौदी अरब. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या देशात कोरोना विषाणूच्या महामारीमुळे 100 वर्षात पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट बंद झालेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमेरिका या देशात. अमेरिका या देशात कोरोना विषाणूच्या महामारीमुळे 100 वर्षात पहिली वेळेस सुप्रीम कोर्ट बंद केलेले आहे. प्रश्न क्रमांक 3, हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2020 याच्यानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जेफ बेझॉस. जेफ बेझॉस हे हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2020 याच्यानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर जेफ बेझॉस हे ॲमेझॉन कंपनीचे मालक देखील आहेत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे जेफ बेझॉस. प्रश्न क्रमांक 4, कोरोना विषाणूच्या संक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी भारत शासनाने खालीलपैकी कोणते ॲप्लिकेशन म्हणजेच ॲप लॉन्च केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोरोना कवच. कोरोना कवच या नावाचे कोरोना विषाणूच्या संक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी भारत सरकारने कोरोना कवच या नावाचे ॲप्लिकेशन चालू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नामात किंवा सर्वनामात जो बदल केला जातो त्या बदलास डॅश डॅश असे म्हणतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विभक्ती म्हटले जाते. वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नामात किंवा सर्वनामात जो बदल होतो त्यास विभक्ती असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोवा. गोवा हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे. प्रश्न क्रमांक 7, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विनायक दामोदर सावरकर म्हणजेच विदा सावरकर. तर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने टेलिफोनचा शोध लावलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अलेक्झांडर बेल म्हणजेच अलेक्झांडर ग्रॅम बेल या शास्त्रज्ञाने टेलिफोनचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 9, द लाईट ऑफ द सेम सन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कैलाश सत्यार्थी. कैलाश सत्यार्थी हे द लाईट ऑफ द सेम सन या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 10, कांदा बटाटा कडधान्य इत्यादींच्या किरणोत्सार प्रक्रियेसाठी प्रसिद्ध असलेले कृषक केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लासलगाव या ठिकाणी. लासलगाव या ठिकाणी कांदा बटाटा कडधान्य इत्यादी किरणोत्सार प्रक्रियेसाठी प्रसिद्ध असलेले कृषक केंद्रस्थान आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे लासलगाव. प्रश्न क्रमांक 11, भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्र राज्याच्या लोहमार्गाच्या लांबीची टक्केवारी किती आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9.31% एवढी. भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गाच्या लांबीची टक्केवारी आहे 9.31%. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, दांतेवाडा हा नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? म्हणजेच दांतेवाडा हा नक्षलग्रस्त जिल्हा डॅश डॅश राज्यात आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, छत्तीसगड. छत्तीसगड राज्यामध्ये दांतेवाडा हा या नावाचा नक्षलग्रस्त जिल्हा आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे छत्तीसगड.
प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र शासनाची जल व भूमी व्यवस्थापन संस्था म्हणजेच वाल्मी WALMI ही कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, औरंगाबाद या ठिकाणी। महाराष्ट्र शासनाची जल व भूमी व्यवस्थापन संस्था म्हणजेच वाल्मी ही औरंगाबाद या ठिकाणी कार्यरत संस्था आहे। प्रश्न क्रमांक 14, डॅश या शहरात मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करण्यात येते म्हणून हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अंबाला हे शहर। अंबाला या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करण्यात येते म्हणून अंबाला या शहराला विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 15, भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो, हा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मौसमी वारे। भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो आणि हा पाऊस मौसमी प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅश येथेही आत्मघाताचा उद्योग मोठ्या प्रमाणावर केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इचलकरंजी या ठिकाणी। भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यामध्ये इचलकरंजी या ठिकाणीही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो। प्रश्न क्रमांक 17, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून याकरिता ब्रेक द चेन अभियान खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केरळ या राज्य सरकारने। केरळ राज्य सरकारने कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून ब्रेक द चेन या नावाचे अभियान सुरू केले आहे। प्रश्न क्रमांक 18, संस्कृत भाषेत श्री शिवभारत हे शिवचरित्र खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कवी परमानंद यांनी। कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत श्री शिवभारत हे शिवचरित्र लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना केव्हापासून राबवली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2005 या सालापासून। 2005 या सालापासून महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवली जात आहे। प्रश्न क्रमांक 20, भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने डॅश ही संगणकीय नकाशा प्रणाली विकसित केलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भुवन नावाची। भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने भुवन या नावाची संगणकीय नकाशा प्रणाली विकसित केलेली आहे। प्रश्न क्रमांक 21, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार भारतीय हॉकी संघ कितव्या क्रमांकावरती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चौथा क्रमांक। आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार भारतीय हॉकी संघ हा चौथ्या क्रमांकावर आहे। प्रश्न क्रमांक 22, केंद्राने वाघाचे आश्रयस्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वर्धा या जिल्ह्यामध्ये। वर्धा या जिल्ह्यामध्ये केंद्राने वाघाचे आश्रयस्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य आहे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे वर्धा। प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या राज्याचे पोलीस दल विद्युत बंदुकीचा वापर करणारे देशातील पहिलेच पोलीस दल ठरले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुजरात राज्याचे पोलीस। गुजरात या राज्याचे पोलीस दल विद्युत चुंबकी बंदुकीचा वापर करणारे देशातील पहिले पोलीस दल ठरले आहे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे गुजरात पोलीस। प्रश्न क्रमांक 24, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटक 1920 याचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लाला लजपत राय। लाला लजपत राय हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटक 1920 पहिले अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 25, संयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराप्रमाणेच केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संयम। संयम या शब्दाचा उच्चार हा संयोग या शब्दातील अनुस्वाराप्रमाणेच केला जातो। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे संयम। प्रश्न क्रमांक 26, मोटार स्पोर्टमधील जागतिक विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऐश्वर्या पिसाय. ऐश्वर्या पिसाय ही मोटर स्पोर्टमधील जागतिक विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 27. पर्यावरण संरक्षणासाठी आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला देश खालीलपैकी कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंग्लंड. इंग्लंड या देशाने पर्यावरण संरक्षणासाठी आणीबाणी जाहीर करणारा हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न क्रमांक 28. ग्रहाविषयक कक्षांच्या नियमांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जोहानेस केपलर याने. जोहानस केपलर या शास्त्रज्ञाने ग्रहाविषयी कक्षांच्या नियमांचा शोध लावलेला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. काही पदार्थाच्या सडण्याच्या आणि त्याचे खतात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कंपोस्टिंग. जे पदार्थ सडतात किंवा त्याचे खतात रूपांतर होते त्या खतात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला कंपोस्टिंग असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. ओणामा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय असेल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रारंभ करणे म्हणजेच सुरुवात करणे. ओणामा करणे वाक्प्रचाराचा अर्थ होईल पर्याय क्रमांक 4 प्रारंभ करणे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर मित्रांनो, आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.